अमरावतीच्या पीक विम्याच्या संदर्भातली ही बातमी आहे। उद्योग गटाचे अमरावती कृषी कार्यालय शिदोरी आंदोलन, शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची मागणी केली। ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा कृषी कार्यालयात ठिय्या, कार्यकर्त्यांनी शिदोरी आंदोलन केलं, पीक विमा देण्याची मागणी केली। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर मधील उद्योग गटाच्या कार्यकर्त्यांनी कृषी कार्यालयाला कार्यालयात धडक दिली। यावेळी कृषी कार्यालयात 4 तास त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। शिंदे फडणवीस सरकार विरोधात घोषणाबाजी करत अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सुद्धा नारेबाजी करण्यात आली। शेतकऱ्यांना सरसकट विमा मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। कृषी अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मात्र मागे घेण्यात आलं। एक शेतकरी असा आहे की त्याने 10 एकरावर पीक विमा काढला आणि त्याला 34 रुपये जमा झाले। ही शेतकऱ्यांनी आणि राज्याच्या शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलेली आहे, थट्टा केलेली आहे शेतकऱ्यांसोबत। म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही तालुका कृषी कार्यालयात सगळे जिल्ह्याचे पीक विमाचे अधिकारी घेऊन 4 तास त्यांना घेराव करून शिदोरी आंदोलन केलं।